नमस्कार मित्रहो, मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23ला निकाल लागणार आहे. 26ला विधानसभेची मुदत संपते आहे आणि त्यापूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निश्चित होणार आहे. आणि मग या सगळ्या कालावधीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये जागा वाटप कसं होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पण लातूरमधील सर्वच मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितलेला आहे. मग जिल्ह्यामध्ये 6ही मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने पक्षाचे मराठवाड्याचे प्रमुख आमदार अमित देशमुख यांनी दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतून कोणता मतदारसंघ कोणाला सुटेल याची उत्सुकता लागलेली आहे. आणि मग यामध्ये कोणता मतदारसंघ कोणाला सुटेल, आता संजय बनसोडेच्या उदगीरमध्ये विरोधामध्ये राष्ट्रवादीच असेल का काँग्रेसच्या उषा कांबळे असतील हेही पाहण्याची उत्सुकता जनतेला लागून राहिलेली आहे. आणि म्हणून मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करणार आहोत. मित्र हो, या चॅनलवर नेव्याने आल चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. जिल्ह्यातील 6ही मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने मराठवाड्याचे जे प्रमुख आहेत अमित देशमुख यांनी दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमधून कोणता मतदारसंघ कोणाला सुटेल याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. जागा वाटप झाल्याशिवाय पुढे जाता येणार नसल्याचं चित्र मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला कोणता मतदारसंघ सुटेल हे अद्याप अनिश्चित आहे. अजितदादा गटाचे मतदारसंघ नक्की असले तरी या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्तेच बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्यामुळे एकूण जिल्ह्यातील 6 मतदारसंघाचं चित्र कसं असेल याची उत्सुकता लागलेली आहे. महाविकास आघाडीत लातूर शहर व ग्रामीण हे 2 मतदारसंघ काँग्रेसचे, याशिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघ ही काँग्रेस पक्षाकडे, उदगीर अहमदपूर या 2 मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा आहे. तर औसा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे ठाकरे गटांचा दावा केलेला आहे. आणि मग असं असतानाही या सर्वच मतदारसंघावर अमित देशमुख 6च्या 6 मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा दावा सांगत आहेत. मग हे सर्व मतदारसंघ अन्य पक्षाच्या तुलनेने काँग्रेस पक्षाचं काम अधिक असल्याचं ते बोलत आहेत. त्यामुळं विजयाच्या निकषावर काँग्रेसचाच विचार व्हावा असा आग्रह अमित देशमुखांनी धरलेला आहे. औसा विधानसभा मतदारसंघात तर काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे हे निवडणुकीच्या तयारीत आहेत. उदगीर या राखीव मतदारसंघात माजी नगर अध्यक्ष उषा कांबळे यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. उषा कांबळेचे सुद्धा बॅनर लागलेले आहे. आणि मग उषा कांबळे बनसोडेच्या विरोधात राहिले तर काय होईल याचाही आपल्याला विचार करावा लागेल. निलंगा मतदारसंघामध्ये, निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अरविंद भातांबरे, अभय साळुंके व अशोक पाटील निलंगेकर या तिघांची नावे चर्चेत आहेत. लातूर शहर मतदारसंघामध्ये मात्र अमित देशमुख, तर लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख या दोघांचीच नावे आहेत. महायुतीत निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर, औसा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार ही नावे पक्की आहेत, म्हणजे त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये कोण असेल, काँग्रेसचा असेल का शिवसेनेचा असेल का राष्ट्रवादीचा असेल, याबद्दलच लोकांना उत्सुकता आहे. अहमदपूरमध्ये आमदार बाबासाहेब पाटील व उदगीरमध्ये मंत्री संजय बनसोडे यांना उमेदवारी नक्की आहे. लातूर शहरातून भाजपचे 2 डझन कार्यकर्ते उत्सुक आहेत. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना त्यांना शह देता येण्यासाठी त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झालेला आहे. शिवराज पाटील चाकूरकरांची सुनवाई, पण स्थानिक निष्ठावान जे कार्यकर्ते आहेत भाजपचे ते अंतर्गत विरोध करत आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी कोणाला मिळेल हाही प्रश्न आहे. म्हणजे निष्ठावानपणाचा पक्षांना संधी द्यावी असा आग्रह जुने कार्यकर्ते धरत आहेत. म्हणजे पक्षश्रेष्ठी निष्ठावानांचा विचार करणार की नव्याने भाजपमध्ये आलेल्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देणार हे ठरायचं आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटणार का याची उत्सुकता आहे. का रमेश कराड त्या ठिकाणी इच्छुक आहेत, विधान परिषदेवर ते होते आणि रमेश कराड राहिले तर ते अटीतटीची टक्कर धीरज देशमुखांना देऊ शकतात असं बोलले जाते आहे. आणि म्हणून मग लातूर ग्रामीणमध्ये काय होईल ही उत्सुकता आहे. शिवसेना शिंदे गटाकडं ग्रामीणमध्ये उमेदवार नाही, जे भाजपकडं विधान परिषदेचे आमदार रमेश कराड हे पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. शंकर भिसे यांचे नाव नव्याने चर्चेत येत आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेईल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काही विधानसभा मतदारसंघातून
विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांच्या समोर नेमके कोण उमेदवार राहणार, किती जण बंडखोरी करणार याची निश्चितता उमेदवारी अर्ज भरायला सुरू झाल्यानंतर व अर्ज मागे घेतल्यानंतर कळणार आहे। त्यामुळे आजच आपल्याला काही सांगता येणार नाही, कारण या मागच्या 1900 निवडणुकीमध्ये महायुती शिवसेना आणि भाजपमध्ये युती होती आणि इकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निवडणुका लढली होती। पण आता काय झालेलं आहे, सहा पक्ष झालेले आहेत, महाविकास आघाडीमध्ये 3 आहेत आणि महायुतीमध्ये 3 आहेत आणि यामध्ये सुद्धा विचारधारा सुद्धा स्पष्ट नाही। मागच्या निवडणुकीमध्ये 19 हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी असा तो विचाराचा भाग होता, पण आता तसं नाही। आता हिंदुत्ववादी भाजपसोबत अजितदादा राष्ट्रवादी गट आहे आणि तो भाजपसोबत असताना मी सेक्युलर आहे हे कसं सिद्ध करेल हा प्रश्न आहे। तसाच पद्धतीने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत असणारी शिवसेना मी हिंदुत्ववादी आहे ही कसं जनतेला पटवून देईल आणि जनतेने सुद्धा कुठल्या विचारधारेला मतदान करावं यासाठी जनता सुद्धा कन्फ्युजनमध्ये आहे। त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे। मतदार कशा पद्धतीने विचार करतो, कारण आपण पाहतो की सगळीच गणित टेबलवर मांडणारी, एक्झिट पोल सांगणारी, सगळे रिझल्ट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाद ठरलेले आहेत। महाविकास आघाडीला 31 जागा आल्या आणि महायुती 40 च्या 48 पैकी 42-45 जागा घेण्याचं नियोजन करून सुद्धा तिला किती जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे हे आपल्याला ज्ञात आहे। आणि म्हणून मग पण त्याचीच पुनरावृत्ती आता होईल का, किंवा प्रत्येक निवडणूक वेगळी असते, त्यामुळे आताची रणनीती भाजपची काय असेल आणि भाजपला जनता कशा पद्धतीने स्वीकारेल आणि म्हणून मग महायुती काय करेल, महाविकास आघाडी काय करेल आणि या सगळ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी सगळे उमेदवार उभं करणार आहे। महादेव जानकर हे महायुतीमधून फुटलेले आहेत, ते महायुतीकडून परभणीची जागा लोकसभेची त्यांनी लढवलेली होती, पण आता ते म्हणत आहेत की मला पक्ष मोठा करायचा आहे आणि म्हणून मग मी सगळ्या 288 जागा लढवणार आहे। म्हणजे त्याच्यातून सुद्धा बाहेर निघून हे करत आहेत, इकडे वंचित किती जागा उभं करते, MIM काय हे करते आणि काँग्रेसला ज्या मुस्लिम आणि दलितांची मतं मिळाली होती ती कशा पद्धतीने विभाजित होतात यावर महाविकास आघाडीच्या जागा अधिक येतील का महायुतीच्या जागा अधिक येतील हे ठरणार आहे। आणि मग हे सगळं ठरवत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये किती लोक अपक्ष थांबतील, कारण अनेक लोक तयारीला लागलेले आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये 4-4, 5-5 लोक तयारीला लागलेली आहेत आणि लोकसभेपासूनच ही विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे सगळ्याच, कारण पुन्हा वेळ कमी मिळतो हे लक्षात घेऊन हे सगळं चालू आहे। आणि मग प्रत्येकाला आपल्या इच्छा ओरडता येतील का, पक्ष कुठल्या तरी एकाला तिकीट देईल मग बाकीचे काय करतील हा प्रश्न निर्माण होतोच। आणि म्हणून मग जनतेला उत्सुकता आहे की कोणाविरुद्ध कोण असेल आणि कोण असेल तर काय होईल याचे अंदाज तेव्हा बांधता येतील, आता आपल्याला काही बांधता येणार नाही। मित्रांनो आपल्याला काय वाटते, उदगीरमध्ये संजय बनसोडेच्या विरोधामध्ये उषा कांबळे असतील तर अटीतटीची लढत होईल का, संजय बनसोडेच्या विरोधामध्ये सुधाकर भालेराव असतील, शरद पवार जे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असेल तर अटीतटीची लढत होईल, आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं। या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।